नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या सुजाता रेसिपी आणि स्टिचिंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण भरलेली शिमला मिरची पाहणार आहोत। तर चला त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया। त्यासाठी मी इथे स्मॉल साईजच्या ह्या अशा शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत, 7-8 ठेचलेलं लसूण घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं, हळद घेतलेली आहे 1/2 चमचा, 1 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। तर चला सर्वात आधी आपण मिरच्या कापून घेऊयात। तर इथे मी मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता आपण त्याला एका साईडने असं चिरून घेणार आहोत। पहा, सर्व मिरच्या आपल्याला अशा प्रकारे चिरून घ्यायच्या आहे एक साईडने। तर आता आपण या सर्व मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, आपण आता त्याचं मिश्रण बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी जो आपण हा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे इथे, त्यामध्ये मीठ, हळद, लाल तिखट आणि लसूण हे सर्व मिक्स करून घेऊया। सर्वात आधी आपण लसूण मिक्स करून घेणार आहोत आणि लसूण मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। लाल तिखट, मीठ आणि हळद आणि ते देखील यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर जास्त तिखट हवी असेल मिरची तर तिखटाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। तर आपलं हे मिश्रण व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण जी मिरची चिरून घेतलेली होती त्यामध्ये मिश्रण असं भरून घ्यायचं आहे। कमी पण नाही भरायचं आहे आणि जास्त पण नाही भरायचं आहे, मीडियममध्ये असं भरून घ्यायचं आहे त्याला। तर आपल्या सर्व मिरच्या आता भरून झालेल्या आहेत, आपण याला तव्यावर तळून घेणार आहोत। तर चला आपण याला तव्यावर तळून घेऊया। तर मिरची तळून घेण्यासाठी मी इथे तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि आता आपण त्यावर तेल घालून घेणार आहोत। तर तेल गरम झालेलं आहे आपलं, आपण मिरची त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि यावर एक झाकण आपल्याला पालटं टाकून घ्यायचं आहे, म्हणजे मिरची इकडे तिकडे उडत नाही, अंगावर तेल उडत नाही आणि मीडियम गॅसवर आपल्याला मिरची फ्राय करून घ्यायची आहे। तर मिरचीचं तडकणं थोडं कमी झाल्यासारखं वाटलं की आपण ताट काढून घेऊया आणि मिरची दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायची आहे। आणि सर्व साईड मिरचीच्या छानाच्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला। नंतर प्लेट नाही ठेवलीत तरी चालेल, कारण का मिरचीचं जे पाणी असतं ते निघून गेलेलं असतं। आणि सर्व बाजूने मिरची छान अशी फ्राय करून घेऊया। तर हे पहा, मिरची आपली तळून झालेली आहे, आपण हिला काढून घेणार आहोत आणि दुसरी मिरची त्यामध्ये टाकून घेणार आहोत। उरलेल्या मिरच्या टाकून घेऊया। तर हे पहा, अशा प्रकारे आपल्या सर्व मिरच्या इथे फ्राय झालेल्या आहेत आणि आता आपण जो उरलेला आपला
मसाला होता मिरच्यांमध्ये घातलेला तो यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हा देखील मसाला इथे आपल्याला फ्राई करून घ्यायचा आहे तर मसाला फ्राई झालेला आहे आता आपण ज्या मिरच्या फ्राई केले होत्या त्या सर्व मिरच्या पुन्हा एकदा तव्यावर टाकून घ्यायचे आहेत आणि मसाल्यामध्ये थोड्याशा परतून घ्यायचे आहेत त्या अशा पद्धतीने म्हणजे मिरच्यांना टेस्ट छान येते तर हे पहा अशा प्रकारे आपली भरलेली सिमला मिरची इथे फ्राई करून झालेली आहे आता त्यामध्ये लगेच आपण अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत मगाशी साहित्यामध्ये लिंबू दाखवायचा राहून गेला तर लिंबू देखील त्यामध्ये ॲड करून घ्या त्याने छान अशी टेस्ट येते सिमला मिरचीला आणि तव्यावरच त्याला पिळून घ्यायचं आहे मिरच्यांवर पुन्हा एकदा मिरच्या थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत म्हणजे लिंबू सर्व साईडने मिरच्यांच्या लागेल तर आता आपली मिरची तयार आहे मी हिला प्लेटमध्ये काढून घेत आहे तर हे पहा अतिशय चविष्ट अशी लागणारी भरलेली शिमला मिरची आपली तयार आहे याप्रमाणे नक्की एकदा ट्राय करून पहा चॅनलला अजून देखील जर कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यामुळे माझे रोजचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील.